सुद्धा छत्रपती शिवरायांनंतर या मराठ्यांचा नेता अपसुगत आज नेतृत्व केलेले असे श्रीमान मनोजदादा चारंगे पाटील जालन्यामध्ये ते प्राणांतिक उपोषणासाठी बसलेला सातवा दिवस आहे. अन्नाचा कण पोटात नाही असं असताना आज सुद्धा केंद्रात आणि राज्यात सरकार डोळ्यावरती पट्टी बांधून गप बसलेला आहे. आम्ही या ठिकाणी 58 मोर्चे काढले. आमचा महाराष्ट्रातला सकल मराठा गट तट पक्ष सोडून एकत्र आला. मला वाटतंय अशी वेळी पहिल्यांदा झाली असावी. मराठा एकवटतोय म्हटल्यानंतर या महाराष्ट्रातील काही मनुवादी लोक वेगळ्या पद्धतीनं आज बहुजनामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच भाग म्हणून ओबीसी आणि मराठा एनटी एससी यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं विष घालून तुमच्या आमच्यामध्ये कुठेतरी वाद व्हावा आणि हे अनाजी पंत बाजूला बसून एक वेगळ्या पद्धती स्ट्रॅटेजी आखून महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष घडवण्यासाठी पुढे आलेले आहेत. पण आम्ही मराठी शाने आहोत. आजपर्यंत आम्ही आमच्या आजीपासून पंजाबपासून ते आमच्या आत्तापर्यंतच्या पिढीपर्यंत आम्ही फक्त शेती करत राहिलो. शेती करत करत आमची मुलं शिकवत शिकवत आम्ही कर्जबाजारी झालो. आज आम्ही जे पिकवलं ते विकण्यासाठी सुद्धा आमच्यामध्ये कुठले हक्क शिल्लक राहिलेले नाहीत. आज हा मराठा कंगाल झालेला आहे. आज 20-30 एकर द्राक्षबागायत असणारा ऊस शेतकरी असताना सुद्धा आज तो कर्जबाजारी झालेला आहे. खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी तरी किमान या दुष्ट चक्रातून बाहेर पडून कुठंतरी चांगलं शिक्षण घेऊन सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांना कुठे चांगलं स्थान मिळावं यासाठी आज आपण सगळे महाराष्ट्रातील मराठा एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आपण ठाम झालेलो आहोत. मला या ठिकाणी म्हणून एवढंच सांगायचं आहे, येळाळगाव हे राजकीयदृष्ट्या खूप सेन्सिटिव्ह आहे, तरी सुद्धा आज अमित भैया तुम्ही आम्ही आज एकत्र आलेलो आहेत. अनिल दादा आहेत या ठिकाणी, वकील साहेब असलेत. यापूर्वी बऱ्याचदा या गावामध्ये आलो पण बघताना आपण एका वेगळ्या अँगलमध्ये एकमेकाला बघत होतो. पण आज आपल्याला गरज आहे, आपण एकत्र यायला पाहिजे. आरक्षण मिळालं तर यापुढची पिढी खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगू शकणार आहे. अन्यथा आज आपलं जे चालू आहे त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून यापूर्वीच या देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाब देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. पण का कुणाष्ट त्या काळातल्या पुढाऱ्यांनी हे का डावललं? आज या राज्यामध्ये 150 कुटुंबच आज राजकारण करतायत आणि पिढ्या आणि पिढ्या आपण त्याचे गुलाम बनलोत, आपण त्याचे मतदार बनलोत. पण आजची जर स्थिती बघितली तर हा मराठा जागा झालेला आहे. म्हणून आज लाखोच्या संख्येनं आज हा मराठा रस्त्यावर उतरतोय. जरंगे पाटील साहेबांच्या समर्थनात तासगाव तालुक्यामध्ये आज आमरण उपोषणला आपले बांधव बसलेले आहेत. त्यांच्यासोबत तालुक्यातील अनेक जण साखळी उपोषणाच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आज तिसरा दिवस आहे. आज त्या ठिकाणी 4-5 आपले बांधव आमरण उपोषणला बसलेले आहेत. आज आपण तासगावमध्ये मशाल मोर्चाच्या माध्यमातून पुरा आसपासच्या परिसरातील मराठा एकत्रित आला आणि या सरकारला चांगल्या पद्धतीचा संदेश दिलेला आहे. मी या ठिकाणी कोणा टीका टिप्पणी करणार नाही, पण एक सांगतो, ज्यांनी ज्यांनी आपल्या मतावरती त्या विधानभवनात केले, लोकसभेत केले, त्यांनी कुठेतरी स्वतःला लाज असेल तर ताबडतोब त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, तरच ते खरे खानदानी मराठी ठरतील. कारण आज आपली अवस्था एवढी वाईट झालेली आहे, तरी सुद्धा आज सुद्धा ते उद्घाटन करत पाणी सोडत हे पाणके म्हणून आज या मतदारसंघात फिरत आहेत. अरे कुठेतरी स्वतः जनाने मनाची लाज राखली पाहिजे. आज मराठा एका बाजूला उपाशेतीचं आंदोलन करतोय, आमची पोरं शिकून आज घरात बसलेले आहेत. अनेक उपवर मुलं मुलींचे लग्न 40-40 वर्ष झाली झालेले नाहीत. खरोखर शेतकरी आज फक्त आपण स्वाभिमान यावून बाहेर फिरतोय. पण आज जर आपली परिस्थिती बघितली आपल्या शेतीचं जेवढं व्हॅल्युएशन होतंय त्याच्यापेक्षा जास्त कर्ज आज आपल्या उरावरती आलेलं आहे. या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर त्याला एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण. आणि ते म्हणजे मराठा आरक्षण नव्हे तर मराठा आरक्षण यापूर्वी दिलेलं आहे. ओबीसीच्या यादीमध्ये आपलं 83 नंबरला कुणबीसाठी आरक्षण दिलेलं आहे. पण कुणबी आणि मराठा असं वेगळा भेदभाव करून आज आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. अमित दादा, आज मला वाटतं बातमी सांगितलं की 10 का 11 हजार दाखले त्या ठिकाणी निजामकालीन
कुठे पुरावे दिलेले आहेत. पण म्हणून तर चरागी सांगतात की महाराष्ट्रातील सवंत मराठ्याला ज्याला आवश्यकता आहे त्याला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्या आणि आम्ही प्रमाणपत्राची मागणी करतोय. हे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दोन दिवसात हे कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्यावं. अन्यथा ही धग वाढल्याशिवाय राहणार नाही. आज हातात मशाल मोर्चा घेऊन आज आपण फिरतोय, प्रबोधन करतोय, सरकारला जाग आणण्याचं काम करतोय. जर हे टोळ सगळे सरकार जर जाग नाही झालं तर हे पेटती मशाल त्याच्या पुढ्याला लावल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. मी या ठिकाणी आधीचा वेळ न घेता मी एवढं सांगतो, किमान आपल्याला मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी तर आपण मराठा एकत्र येऊया. मराठाच मराठ्याला काढण्यासाठी याच्या अगोदरच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या मातीला शाप आहे की काय माहित नाही, मराठाच मराठ्याचं पाय ओढतोय. किमान इतिहास बघून तर या पुढच्या काळामध्ये आपण एकत्र यायला पाहिजे आणि मराठ्याला आरक्षण मिळवण्यासाठी किमान आरक्षण मिळेपर्यंत तरी आपण या अनाची पंथाच्या विचारसरणीच्या मुटक्यावर बसलं पाहिजे. या महाराष्ट्रातून ही मनोवाद विचारसरणी जोपर्यंत बदलत जात नाही तोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार हे मात्र ठाम झालेलं आहे. पुढे काय राजकारण होते मला माहित नाही, पण येत्या काळामध्ये राजकारणाचा पट बदलल्याशिवाय राहणार नाही. जो मराठ्यासाठी काम करेल, जो मराठ्यासाठी रस्त्यावर उतरेल, जो मराठ्यासाठी विधान भवनात लोकसभेत विषय मांडेल तोच खानदाने मराठा करू शकतोय. अन्यथा हे सगळे चुकीच्या पद्धतीचे मराठे आहेत. मी उत्ती वेगळा शब्द वापरत नाही. बंधून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आजचा तिसरा दिवस आहे, तासगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सगळे उपोषण चालू झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी 7 वाजता मशाल मोर्चा निघतोय. या वेळेमध्ये सुद्धा आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मला खात्री आहे या गावातील आपल्या शेतकऱ्यांचा पोरगा आपण इंजिनियर डॉक्टर बनवताना 10-10, 12-12, 15-15 लाख रुपये 50 लाख रुपये खर्च करतोय. जो इंजिनियर बनतोय, जो डॉक्टर बनतोय, तो आज कमी पैशात 22,000 मध्ये पुण्यासारख्या मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरी करतोय. एका बाजूला बाप शिकवलाय म्हणून पोरगा तिथं राहतोय आणि बाप आज चिंतेत आहे की उद्या पोरगा कमून काय तर शेतीचं कर्ज फेडेल. पण हे कधीही घडणार नाही. हे घडवायचं असेल तर आपली वज्रमूठ बांधली पाहिजे, आपण रस्त्या उतरलं पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपली लढाई तीव्र ठेवली पाहिजे. या पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यात या सरकारला वट्टी वाढण्यासाठी आपण एकत्र येऊया, बैठका घेऊया. आपण सगळे एकत्र आल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही, अर्थात आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. या राज्यातल्या अनेक मंत्र्यांचे कुणबी प्रमाणपत्र आहेत, त्यांना गरजच नाही आरक्षणाची, हे आपल्याला कळायला बरीच वर्ष गेली. पण मला आज यात एवढं सांगायचं आहे, लेट का होईना आपण सगळे जागे झालेलो आहोत. आपण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की वेळ खूप कमी आहे. जनगे पाटलाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी प्यायचं बंद केलं तर त्यांना उठता येत नाही. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. तुम्हाला जर चाड असेल मराठ्यांची तर सगळेजण संघटित होऊन जनगे पाटलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ज्याच्यासाठी त्या आंदोलन करतायत त्याच्यासाठी आंदोलनाचा तुम्ही धागा बांधला पाहिजे म्हणून सांगतो. पुन्हा एकदा मी छत्रपतीच्या मावळ्यांना आई जिजाऊंच्या देखींना मी आवाहन करतो, या येळावीतील सगळे तरुण रोज त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं जसं जमल तसं त्या आरक्षणाच्या ठिकाणी या भेट ते आपले बांधव त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणला बसलेले आहेत. हे आवाहन करण्यासाठी मी येळावीमध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला नम्र आवाहन करतो की तुम्ही येळावीकरण ठरवलं तर या तासगावतून काही होऊ शकतं हा इतिहास आहे. आणि या तालुक्यामध्ये जर ह्या मराठा आरक्षण मिळायचं असेल तर येळावी त्यांच्या जागी झाली पाहिजे, रस्त्या उतरली पाहिजे. मला वाटत नाही अवघड काय आहे, कारण या तालुक्यानं या इंग्रजाचा जाग नावाचा ध्वज खाली उतरवलेला आहे. म्हणून मी वारंवार सांगतो की आरक्षणाची पडलेली या तासगाव तालुक्यात ठिणकी ही महाराष्ट्रभर मनावा पेटवून शहर राहणार नाही. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद.